प्रवेश सुरू मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुल इंग्रजी व सेमी मराठीसाठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू। आमची खास वैशिष्ट्ये: खानापूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाची पहिली दर्जेदार व नाविन्यपूर्ण शाळा, 41 वर्षाची अखंड परंपरा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन, क्रीडो या इंटरनॅशनल एज्युकेशन सिस्टीमद्वारे शिक्षण, सुसज्ज व हवेशीर वर्ग खोल्या सोबतच प्रशस्त संगणक कक्ष तसेच प्रशिक्षण सुविधा। खानापूर तालुक्यातील पहिली ATL प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शालेय परिसर CCTV कॅमेराच्या कक्षेत। तर मग आज संपर्क करा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। जिल्हास्तरीय वृद्ध कलाकार मानधन समितीवरती सदस्य म्हणून धर्मेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। गेल्या 20 वर्षापासून चित्रपट व नाट्य क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली व एक गाव 13 भानगडी या वेबसिरीजचे दिग्दर्शक म्हणून ग्रामीण भागात त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटविला। सिनेसृष्टीतील त्यांच्या याच कार्याची दखल घेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांनी त्यांची सांगली जिल्हा परिषदेच्या कलाकार मानधन समितीवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली। त्यानिमित्त सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय अविनाश काका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। याप्रसंगी माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, भरत देशमुख, वैभव पाटील, किसन जानकर, सुशांत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा।